नमस्कार वायडी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की पी सी बी ग्रुप नंतर बेस्ट करिअर ऑप्शन कोणकोणते असतात त्याचा पार्ट सेकंड तर फार्मसी लाईनमध्ये बघूया तर फार्मसी लाईन मेडिसिनच्या रिलेटेड असते यात पहिलं ऑप्शन आहे डिप्लोमा फार्मसी याला आपण म्हणतो डी फार्म यात आपण डिप्लोमा देखील करू शकतो वेगवेगळ्या कॉलेजेस युनिव्हर्सिटीत दोन ते तीन वर्षाचा हा कोर्स असतो सहा महिन्यांचे सर्टिफिकेट पण असतं पण जर डिप्लोमा केलं तर खूप चांगलं होईल जर तुम्हाला बॅचलर कोर्स करायचा आहे तर तुम्ही बी फार्म करू शकतात म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी नाहीतर तुम्ही बी एस सी करू शकतात क्लिनिकल रिसर्चमध्ये बी एस सी तीन वर्षाचा कोर्स असतो बारावीनंतर अंडर ग्रॅज्युएट लेवलचा हा कोर्स असतो तर फार्मसी लाईनमध्ये पण तुम्ही तुमचं करिअर बनवू शकतात आता बघूया ऑबियसचा जो ऑप्शन असतो बी एस सी तो पी सी एमचे विद्यार्थी जास्त चॉईस करतात पण पी सी बीचे विद्यार्थी पण करू शकतात त्यांच्याकडे पण बी एस सीमध्ये खूप सारे चॉईस आहेत नियर अबोव्ह फिफ्टीन प्लस स्पेशलायझेशन यात बायो आहे बायोच्या मुलांसाठी पण पंधरा ते वीस स्पेशलायझेशन आहे ज्यात तुम्ही तुमचं बी एस सी करू शकतात तर यात मोस्ट पॉप्युलर मी मेन्शन केले तर बघूया कोणते बायोटेक्नॉलॉजीमधून तुम्ही स्पेशलायझेशन करू शकतात तर हा तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे की जो एम बी बी एस बी डी एस बी टेक यांच्यापेक्षा स्वस्त असतो व त्यांच्यासाठी पण इंटरनल एक्झाम असतात तर त्या बेसवर तुम्हाला ते ॲडमिशन करता येते होम सायन्समधून पण तुम्ही तुमचं करिअर करू शकतात लाईफ सायन्समधून पण तुम्ही बी एस सी करू शकतात बायोलॉजी बॉटनी फूड अँड न्यूट्रिशन झालं झुलॉजी झालं मायक्रोबायोलॉजी झालं ॲग्रिकल्चर झालं अजून पण खूप आहेत पण मी मोस्ट पॉप्युलर सांगितलंय बस तर बी एस सीमध्ये पण खूप मजेदार आणि शानदार करिअर ऑप्शन आहेत फक्त आणि फक्त पी सी बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका